बाप रे बाप, स्विमिंग पूल नाही ते उडी मारायला। मैं क्या बोल रहा हूँ, ब्रिज कभी चालू होने वाला है कुछ मालूम है क्या? आज आपण त्या प्रोजेक्टचा प्रोग्रेस बघणार आहोत, त्यामुळे ठाणे शहर आणि कल्याण डोंबिवली शहर दोन्ही अजून जवळ येणार आहेत। हा प्रोजेक्ट रेडी झाल्यानंतर ठाणे शहर आणि कल्याण डोंबिवली शहर या दोन्ही शहरांचा डिस्टन्स 25 किलोमीटरने कमी होईल। आज आपण बघणार आहोत मानकोली मोठागाव ब्रिज चा 12 सप्टेंबर 2023 वर्क प्रोग्रेस। त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, त्यामुळे आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला मजा येईल। तर तुम्हाला ठाणे आणि मुंबईला जायचं असेल तर तुमच्याकडे दोनच ऑप्शन आहेत। पहिला ऑप्शन डोंबिवली कल्याण, मग भिवंडी बायपास, नंतर नॅशनल हायवे 160 वरून ठाणे आणि ठाण्यावरून ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून मुंबई, आणि दुसरा ऑप्शन आहे डोंबिवली ते शिवफाटा आणि नंतर मुंब्रा बायपास वरून ठाणे, नाहीतर शिवफाटा वरून महापे वरून ऐरोली आणि नंतर ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून मुंबई किंवा ठाणे जाऊ शकतो। या तिन्ही रस्त्यावर खूप ट्रॅफिक रोजच असते, त्यामुळे कुठे जाणे येण्यासाठी खूप वेळ लागतो। ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे पब्लिकचा किमती वेळ आणि पैसा आणि इंधन खूप वाया जातो। या समस्या दूर करण्यासाठी डोंबिवली आणि भिवंडी मध्ये ब्रिजची निर्मिती करण्यात येत आहे। हा प्रोजेक्ट डोंबिवलीच्या मोठागावरून चालू होऊन भिवंडीच्या जवळ मानकोलीच्या इथे संपतो। हा ब्रिज रेडी झाल्यानंतर डोंबिवली आणि ठाणे मधील अंतर 25 किलोमीटरने कमी होईल। ब्रिजची टोटल लांबी आहे 980 मीटर। उल्हास नदीवर बनणारा हा ब्रिज 6 लेन्सचा असणार आहे, 3 लेन्स इच साइड। या ब्रिजची आय थिंक कॉस्ट 223 करोड आहे आणि हा ब्रिज MMRDA कडून कन्स्ट्रक्शन चालू आहे। या ब्रिजचा जवळजवळ 80-90% काम झालं आहे आणि लवकरात लवकर हा ब्रिज आपल्या सर्वांसाठी चालू होणार आहे। तर चला मग जाऊया आपण या ब्रिजचं काम आणि हा ब्रिज बघायला। हे गाय सलाम नमस्ते खेमचो कसं काय, तर राम राम मंदिर मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरभ वाटे आणि आपला रोहित बोर्ड पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन धमाकेदार ब्लॉग घेऊन आलोय। आज आपण जाणार आहे डोंबिवलीत, एक डोंबिवली मोठागाव वरून त्या साईडला मानकोळीला एक खाडीवरून ब्रिज होतोय, तो ब्रिज दाखवायला तुम्हाला जाणार आहे। तर सोबत मी आणि आपला रोहित बोर्ड आणि आपला त्याचाच भाऊ रोशन बोर्ड, आपण तिघ जण आहोत। तर चला आता आपण निघूया, ही आपली गाडी, या गाडीने आता आपण सज्ज होणार जायला। तर चलो जायंगे। तर गाईज फायनली आता आपण निघालो, ही आपली गाडी, पण गाडीमध्ये थोडा टेक्निकल इश्यू झाला आहे, त्यामुळे ते दोघं भाऊ गेलेत गाडी चेंज करायला, तर गाडी दुसरी घेऊन येतीलच आता, आणि त्याच गाडीने आपण जाणार आहे आपला ब्रिज दाखवायला तुम्हाला। तर चला जाऊया, वेळ कसली, आला आला बघायची का तुम्हाला गाडी। फायनली मित्रांनो, आता आम्ही तिघं निघालो सज्ज एका गाडीवरून, आता आपण जाऊया आपला ब्रिज दाखवायला। ब्रिजचं काम फारसं झालं नाही आहे, आपल्या साईडला थोडं बाकी आहे, त्या साईडने पूर्ण झालं आहे असं म्हणतायत। तर आपण जाऊया बघायला आणि तुम्हाला पण दाखवूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आय एम रिअली सो सॉरी। सॉरी बोलण्याचं उद्देश असं की भरपूर दिवस झाले, कमीत कमी 7-8 महिने झाले असतील आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी आपण कोणताही ब्लॉग टाकला नव्हता, कारण थोडं आपल्या फॅमिली इश्यू आणि एक आपण नवीन व्यवसाय सुरू केला आहे तो तुम्हाला सांगेनच थोड्या वेळात जाता जातामध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये आपला एक नवीन एक छोटासा व्यवसाय चालू केला, त्यामुळे आणि आपल्या फॅमिली इश्यूमुळे थोडं तुम्हाला भेटू शकलो नाही, त्यामुळे मी तुम्हाला सॉरी बोललो। जर तुम्ही मला माफ केला असेल तर खूप बरं होईल। केलं आहे का? केला असेलच, त्याच्याबद्दल काही विषयच नाही आहे। आणि आता आपण जाऊया। मित्रांनो, खूप लोक मला म्हणत होते की काय सौरभ बाबा ब्लॉग कधी टाकणार, माझे मैत्रिणी मित्र आपले नातेवाईक आजूबाजू आले की सौर्या सौरभ बाबू ब्लॉग कधी टाकणार, काय करतोय तुझ्या चॅनलवर एक पण ब्लॉग येत नाही आहे। बट त्यांना थोडं आपल्या फॅमिलीबद्दल कोणाला माहीत नव्हतं, ज्यांना माहीत होतं ते गप्प होते व्यवस्थित होते आपल्यासोबत, आपल्याला त्यांना माहीत होतं आपल्या सध्या काय चालू आहे काय नाही। म्हणून आज त्याच जोशात, तोच जोशा आपला पहिले होता तो, हां
त्या जोशात मी तुमच्यासाठी एक आज नवीन ब्लॉग घेऊन आलोय. तर मला पण उत्सुकता लागली त्या प्लेसवर कधी पोहोचते. खूप दिवसांनी असं हातात कॅमेरा पकडलाय आणि हे दोघं माझ्यासोबत आहेत. मला खूप वाटते कारण 2 महिने मी आपल्या छोट्याशा बिझनेस टाकलाय, त्यामध्ये थोडा गुंतलेलो होतो. आज त्यातूनच थोडासा टाईम काढून पेश कर रहे आपके लिए एक छोटासा बेहतरीन ब्लॉग. चलो जाय. फायनली त्या ब्रिजच्या जवळ पोचलो आपण. फक्त एकच मिनिट आणि तुमची जी लागलेली आतुरता आपल्या समोर. चला बघूया. मित्रांनो, हे ब्रिजचं काम चालू आहे. आपण आता अवघ्या काहीच मिनिटात वरती पण जाऊ, बट त्या अगोदर ही स्वामीनारायण सिटी आहे. ही बघा स्वामीनारायण सिटी, बघा मुंबई वाटतं की नाही तुम्हाला डोंबिवलीत. हे बघा एक सुंदर प्लेस. तर मित्रांनो, हा ब्रिज ज्या ठिकाणी लँड होणार आहे ना, लँड होणार इकडे, त्याच्या एकदम समोर आपली स्वामीनारायण सिटी होते. म्हणजे किती सुंदर असेल तो व्ह्यू. आणि ते तुम्हाला दिसते राजे महाराजांसारखं, ते त्या सोसायटीवाल्यांचंच काहीतरी सेल्स ऑफिस आहे आय थिंक. तर आपण आता पोचूच आपल्या ब्रिजवरती. थोडी कसरत आहे इथून, तर आपण आता चढायला सुरुवात करूया आणि निघूया. हे दोन आपले फंटर पुढे चालत आहेत, तर चला जाऊया, कसरत करूया आपली. फायनली ब्रिजवर तर कसरत केली थोडीशी आणि पोचलेलो आहे हा आपला ब्रिजचा तो एंड. तिथे आपण त्या बोर्डच्या इथे तुम्हाला व्हिडिओ काढली होती, तिथे तो वरचा होल्डिंग लागले तिकडे. आता आपण हळूहळू पुढे जाऊया. हळूहळू बघायला मला पण जो आनंद होईल तो तुम्हाला पण होईलच नक्की, कारण बहुतेक लोकांना अजून माहीत नाही की ब्रिजचं काम केवढं झालं आहे आणि ब्रिज कुठला आहे, कुठे जाणार आहे. तर तीच थोडी आम्ही एक छोटीशी थोडीशी इन्फॉर्मेशन गोळा केली आणि तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. बघूया प्रयत्न यशस्वी ठरतोय का. हा बघा एक सुंदर, अजून आम्ही फक्त थोड्याच उंचीवर आलो आहे, तिथूनच एवढा सुंदर व्ह्यू दिसतोय. तिथे बघत असाल या साईडला छोट्या छोट्या चाळी आहेत. कालांतराने तिकडे पण मोठ्या मोठ्या बिल्डिंग होतील, जसे की या साईडला स्वामीनारायण सिटी आहे तशाच. बघूया आता आपला व्लॉग, तोपर्यंत खूप जुना झालेला असेल आय थिंक. ओ वा, काय व्ह्यू आहे, बघायचं आहे का? मी नाही दाखवणार, दाखवायला चालू आहे तुम्हाला. असं कसं करून चालेल. बाप रे बाप, केवढे लांब पर्यंत तो ब्रिज आहे रे. वातावरण पण खूप सुंदर आहे, ढगाळ वातावरण. फक्त पाऊस नको पडायला, एवढीच आपल्यावरती थोडी पावसाची मेहरबानी होईल, आपला व्लॉग पूर्ण होईल. मित्रांनो, ब्रिजच्या आता जी स्टार्टिंगलाच पोचला आहे, ते ब्रिजचं काम चालू आहे. तुम्ही बघत असाल, हे बघा इथे काही लेबर्स आहेत, ते ब्रिजचं काम करत आहेत. आणि त्यात ते दोन आपले पण माणसं, त्यांच्याशी काहीतरी गप्पा गोष्टी चालू आहेत त्यांच्या. त्या ब्रिजच्या अजून मी मधोमध सुद्धा गेलो नाही आहे मित्रांनो, अजून मी स्टार्टिंगलाच आहे. म्हणजे आपल्या साईडहून, डोंबिवली साईडहून, मोठ्या गावच्या साईडहून स्टार्टिंगलाच आहे हा ब्रिजच्या मोठ्या गाव साईडहून स्टार्टिंगलाच आहे आत्ताशी. मित्रांनो, हा ब्रिज आपल्या मागून म्हणजे डोंबिवली वेस्ट मोठा गाव, इथून जो चालू होतो आणि आपली उल्हास नदी म्हणजे जी डोंबिवलीची खाडी, मोठ्या गावची खाडी, त्या खाडीवरून ब्रिज जातो त्या साईडला, मानकोली साईडला, तिथे तो लँड होतो. तर आता आपण मध्यवर्ती पण पोचलो नाहीये, तर आता आपण थोडं मध्ये जाऊ. थोडा खाडीचा पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो किती सुंदर आहे. इकडे काही लोक रील्स बनवत आहेत, काही लोक शूट करत आहेत. मला पण रील्स करायचं, शूट करायचं असेल आ जाओ इधर. हे दादा कुठे चाललाय? स्विमिंग पूल नाही ते उडी मारायला. खाली खूप आहे दादा, खाली वाकू नको दादा, तुझे पप्पा बघणार आहेत. तर मित्रांनो, तिकडे काही माणसं बसली आहेत जे ब्रिजचे काम करत असतील आय थिंक. आपण त्यांना विचारूया ब्रिज कधी चालू होणार आहे. अजून मला पण काय कल्पना नाही ब्रिज कधी चालू होणार आहे. हाय हाय, मैं क्या बोल रहा हूँ, ब्रिज कभी चालू होने वाला है कुछ मालूम है क्या आपको? अभी तो मालूम नहीं है, लेकिन मतलब जल्दी मतलब चालू हो जाएगा, मतलब पब्लिक लोग को आने जाने में मतलब. अच्छा चलो, उधर से हो गए क्या वो मानकोली साइड से? खाली आपने डोंबिवली वेस्ट से काम बाकी है इधर होने का?
अच्छा, लेकिन जल्द से जल्द चालू होएगा, जल्द से जल्द चालू हो जाएगा ताकि पब्लिक को आने वाला समय में दिक्कत ना हो। अच्छा, लेकिन तब लगभग कितना साल हुआ है ब्रिज काम होते हुए? समथिंग 7 साल के आसपास। 7 साल, और कितना दिन लगेगा मालूम है? दिन, साल, महीना मालूम नहीं, लेकिन जल्दी हो जाएगा। चलेगा, थैंक यू, आपने हम को थोड़ा सपोर्ट किया और बताया। चलो हम आगे जाके आते हैं थोड़ा। बाय। हा दादा एकटाच काय ना काय डिटेक्ट करतो, इथे शोधते तिथे शोधते तिथे चढतो इथे चढतोय। हा बिचारा बघा व्यवस्थित आहे आपल्यासोबत। दादा काय ब्रेकअप वगैरे झालं नाही ना? हां का आपण आयटमला सांगूया व्हिडिओच्या माध्यमातून, सगळं व्यवस्थित होऊन जाईल। कारण फायनली आपण ब्रिजच्या मध्यभागी आलोय, माझ्या मागच्या साईडला खाडी दिसत असेल आणि ह्या साईडला सुद्धा खाडी दिसत असेल, बट ही साईड वेगळी आणि ती साईड वेगळी आहे, ते तुम्हाला एक्सप्लेन करतोच मी कसं काय आहे। तर तुम्हाला एक छोटासा व्ह्यू दाखवतो पूर्ण राऊंड सर्कलमध्ये आणि पुढे जाऊया। सूर्य महाराज की जय। तर मित्रांनो, आपण डोंबिवली साईड म्हणजे मोठा गाव साईडने ब्रिजवरती आलोय, तर राईट साईडची जी खाडी आहे, राईट साईडला जे तुम्हाला व्ह्यू दिसतोय तो भिवंडी साईड आहे। ओके, भिवंडी आणि आपलं देवीचा पाडा माहीत असेल तर देवीचा पाडा त्या साईडची, आणि इकडून आपण वसई वगैरेला पण जाऊ शकतो। आणि जी लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे, जो लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे, थांबा तुम्हाला तिकडे जातो आणि दाखवतो। हा जो लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे तो आहे मुंब्र्याचा, म्हणजे ह्या साईडने आपण मुंबईला जाऊ शकतो। बट असंच हे मुंबईला जॉईंट होण्यासाठी हा ब्रिज बनतोय। हा ब्रिज उतरतो मानकोळीला, तिकडून अवघ्याच काहीच मिनिटांमध्ये ठाणा आहे आणि ठाण्यावरून थेट आपण मुंबईला। म्हणजे आता डोंबिवलीची पब्लिक, कल्याण डोंबिवली ठाकुर्ली, ही पब्लिक अवघ्या काहीच मिनिटात ठाण्याला जॉईंट होणार आहे, अवघ्या काहीच मिनिटात ठाण्याला पोहोचणार आहे। म्हणजे जे डोंबिवलीतून जॉबला जाण्यासाठी असतील, ठाण्याला काही कामासाठी जाणे असतील, तर अवघ्या 15 ते 20 मिनिटात ठाणा अप डाऊन करू शकतो आणि आम्ही पण जाऊ शकतो, येऊन जाऊ शकतो पटापट। आता आपल्या जवळच झाला आहे ब्रिज, आणि हा ब्रिज बघाल ना तुम्ही एकदम मुंबईसारखा, तुम्हाला असं ब्रिजवरती आल्यावर फील होईल की आपण डोंबिवलीत नाही, कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी आहे। तर थोडा पाण्याचा व्ह्यू दाखवतो, मला पण जरा टेन्शन येते कॅमेरे वगैरे पडला तर। तर एकदा व्ह्यू दाखवल्याशिवाय मला पण काही चेंज नाही पडणार, तर चला दाखव। तर मित्रांनो, ही मोठ्या गावची खाडी आहे, ते तुम्हाला जे प्लेस दिसतंय ना, तिथून मोठे मोठे गणपती विसर्जन होतात। यावर्षी गणपतीला विसर्जन पाहायला सगळे या ब्रिजवरती गर्दी असणार। सध्या तरी दोघांचीच गर्दी आहे या, पण इथे फुल गर्दी असणार। जमलं तर आपण विसर्जन ब्लॉग बनूया। या ब्रिजवरती एवढी गर्दी असेल ना, तुम्ही आत्ताचा ब्रिज बघा आणि तेव्हाचा ब्रिज बघा। इथेच मोठे मोठे डोंबिवलीतले, डोंबिवली ईस्ट आणि वेस्टमधले जे मोठे मोठे गणपती आहेत ते सगळे इकडेच विसर्जन होतात। आणि ती आपली मोठेगाची खाडी, इकडे आम्ही क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, खूप पावसाळ्यातून आम्ही खूप काही खेळले होते तिकडे। आणि जर तुम्हाला तो छोटासा ब्रिज दिसत असेल, छोटा नाही आहे तो, सातपूल आहे, खूप मोठा आहे, त्या ब्रिजची सुद्धा आपण व्हिडिओ केली आहे सातपुलाची। तर तुम्हाला ती व्हिडिओ बघायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक पण टाकतो, किंवा आपल्या चॅनलवरती मिळून जाईल। एकदम खाली थोडं स्क्रोल केलं की सातपुलाची व्हिडिओ मिळून जाईल। तर किती सुंदर व्ह्यू वाटतोय, वाटतोय का डोंबिवलीत आहे, कुठेतरी मुंबईसारखं आलं असं वाटतोय की नाही? तर आपण थोडंसं पुढे जाऊया, अजून इकडे पुढे नाही या, तिकडे पुढे जाऊया थोडंसं आणि ब्रिज कम्प्लीट करू। चला जाऊया, चला रे निघाला। तर मित्रांनो, इकडे पण काम चालू आहे, तर आपण त्यांना पण विचारू शकतो। बघूया तर जाऊन विचारून काय होणार आहे इकडे। क्या कर रहे हो इधर? मट्टी डाल रहे हो क्या? काय केले मट्टी ये? हा अरे मराठीच माणूस आहे भाई, मराठी आहे तुम्ही? अरे जय महाराष्ट्र भावा। हे काय करताय तुम्ही? आता झाड लावणार का इथे? म्हणजे ब्रिज अजून सुंदर दिसेल। कधी चालवणार, काय कल्पना आहे का तुम्हाला ब्रिजची? नाही ना, चालेल चालेल, कीप इट अप, कंटिन्यू, चला बाय। तुम्ही बघा असेल ब्रिजचं काम खूप फास्ट चालू आहे,
तिकडे पण आपल्याला काही मित्र भेटले होते, इकडे पण काही मित्र भेटलेत. मित्र म्हणजे ते ओळखीचे नाही आहेत, अनोळखी आहेत, बट त्यांनी आपल्या व्लॉगमध्ये बोलण्याची हिम्मत केली आणि बोलले, ह्यातच खूप समाधान आहे. नाहीतर हा आपला भाई अजून लास्ट आहे, कुठे गेला तो? बघ आत्ता त्यांच्याशी बोलायला गेलाय. मगाचपासून त्याला सांगतोय बोल जा, त्यांच्याशी बोल जा, तर आत्ता गेला त्यांच्याशी बोलायला. अजून लास्ट आहे कॅमेऱ्यात बोलायला, कधी बोलेल काय माहिती. तर जाऊया आपण पुढे. ए चला बघा कसे येत आहेत दगा भाऊ, बघा काय म्हणे येते तुम्हाला त्यांच्या जवळ. मी उलटा चालते हा बघा बघा. चला काय करताय? मगाशी जायचं ना विचारायला. नंतर विचारलं ना. दादा काय बोल रे, कैसे है? ठीक बा. इसलिए ते मराठी बोलत होते, आपण हिंदी मध्ये बोलतो ठीक बा ठीक बा. आता तुझी पहिली व्हिडिओ विसरला नाही. कुठली? ती भैया बनलेला. हा नाही आपल्याला नाही, आमचा एक गणपतीचा व्हिडिओ आहे, कधी केलेला तो आठवत नाही, खूप जुना आहे. त्याच्यामध्ये तो भैयाचा रोल होता, त्याचा म्हणजे एक कॉमेडी व्हिडिओ बनवली होती, त्यात त्याचा भैयाचा रोल होता, म्हणून त्याला वाटलं तीच व्हिडिओ आहे, म्हणून तो ठीक बा ठीक बा. भोजपुरी लँग्वेज ठीक बा. तर मित्रांनो, तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल की आपल्या मोठ्या गावाची जी खाडी आहे, जो सातपुलाचा जो रस्ता असा इकडून जातो आणि या साईडला कोणता गाव आहे, हा वेळा गाव आहे आणि त्याच्याच बाजूला एक सारंग गाव आहे. हे गाव बघा सुंदर दिसत आहे, तिथे मंदिर पण आहे छोटंसं, असं तुम्हाला दिसत नसेल बट मला दिसते. तुम्ही पण कधी ब्रिजवर आलात, ब्रिजचा व्ह्यू घ्यायला, आनंद घ्यायला, तर हे नक्की बघा. तर आता आपण पुढेच जाऊ थोड्या वेळातच, तिकडे ब्रिज एंड होतो, एंडपर्यंत जाऊ आणि तिथे बघूया काय आहे, एंड मुवमेंटला काय आहे. मला पण बघायची उत्सुकता आहे, तुम्हाला पण बघायची उत्सुकता आहे. थोडं बॅकग्राऊंडला आवाज येत असेल, काय हरकत नाही, आपण ब्रिजवर आहोत, काम खूप जोरात चालू आहे त्यामुळे आवाज येत असेल. तर चला आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, फायनली ब्रिजच्या खाली म्हणजे त्या साईडला, मोठ्या गाव साईडला नाही, अपोजिट साईडला, म्हणजे या साईडला सुरई गाव आहे, त्या सुरई गावाच्या त्या साईडला एंड द ब्रिज, इथे एंड, इथून नॉर्मल रस्ता चालू. आता इकडे एक आम्हाला छोटीशी दुकान, एक छोटीशी टपरी भेटली, तिथे आम्ही पाणी पितोय प्रथमतः. तो आपला भाई पाणी घेतोय आणि काहीतरी खायला कुरकुरे वगैरे घेऊ, कारण एवढा ब्रिज चालत आलो, थोडीशी भूक लागली, जे काय मिळतं ते खाऊया, आनंद घेऊ, एवढ्यात एवढा आनंद घेऊ. बघूया भाई काय घेतोय. चला जाऊ आपली पाण्याची बॉटल आणि थोडा चकना, म्हणजे थोडं वेपर्स वगैरे घेतलं आहे, थोडं खातो आता, थोडं बसतो आणि थोडं इकडचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला परत दाखवतो. ते मला दे भाई काहीतरी दे जरासं, एवढं हे पाळ का. तुम्हाला पाहिजे का? या आ जाओ खिला दूंगा. हे आपले दोघं साफ सुटर बिचारे गरीबासारखे बसलेत. हे दोघं भाव आहे तुम्हाला माहिती आहे का? जुळे भाव आहेत वाटतं का? नाही कोणाला माहीत नसेल ना, तर बघून घ्या चेहरा. तर मित्रांनो, आपण आता ती मागे छोटीशी टपरी दिसते, तिथे आपण थोडं पाणी आणि कुरकुरे वगैरे खाल्ले, थोडंसंच खाल्लं आणि आपला हा ब्रिज आपण तिकडून स्टार्ट केला होता आणि हा इकडे एंड झाला आहे. हा इथून आता मानकुली आणि ठाणा मुंबई सगळं इथून सुरूच राहील. आता आपण इकडे आलो, तुम्हाला एक एंडचा एक सुंदर असा व्ह्यू दाखवतो, बघा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, ही आपली साईड आहे, आपण त्या साईडने आलो, त्या साईडने आपण आलो, एकदम लांब लचक ब्रिज आहे, एकदम लांब त्या साईडने आलो आणि इकडे आपला नाश्ता झाला आणि इकडे आपला ब्रिज एंड, इथून मुंबई चालू, मानकोली ठाणा सगळं चालू. हे गाइस, फायनली आपला ब्लॉग इथे एंड होतोय. आपण डोंबिवली वेस्ट मोठ्या गावच्या इथून ब्लॉगची सुरुवात केली होती, त्या साईडला सुरे गावाच्या ब्रिज तिथे एंड होतो, तिथेच आपला ब्लॉग संपतो. इकडून पुढे रस्ता जातोय मानकोली ठाणे मुंबई ब्ला ब्ला ब्ला.
तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा होता आणि कसा नाही हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि अजून सुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा आणि आपला ब्लॉग जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या समजेल डोंबिवलीमधला ब्रिज खूप सुंदर आहे, काम चालू आहे कसं नाही हे सगळ्यांना समजेल. आणि तुमच्यासाठी असेच नवीन नवीन ब्लॉग मी घेऊन येत जाईन. तर चलो, मिलते हे नेक्स्ट ब्लॉग में. बाय.